वॉटर कप जिंकण्याच्या जिद्दीनं बार्शी तालुक्यातील सुरडी गावच्या शिवारात आबाल वृद्धांसह अपंगांनी देखील श्रमदान केलं. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गेली 40 दिवस सुरडीकर पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमदान करत आहेत. रोज 1000 लोक श्रमदान करत आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत व अपंगत्व असलेले गावातील नागरिक असतील, आपल्या गावाला आपल्या पुढच्या पिढीला पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सुरडी गावाच्या चारी बाजूला श्रमदान करून दिलेलं टार्गेट पूर्ण करून श्रमदानामध्ये 17,500 घनमीटर काम पूर्ण करून 25 पैकी 25 गुण मिळवले आहेत. मशीनच्या सहाय्यानं 2,37,000 घनमीटर काम करायचं आहे, त्यातील फक्त 80,000 घनमीटर काम बाकी आहे. पाणी फाउंडेशन टीम सुरडी या कार्यासाठी अहोरात्र झटत आहे. प्रत्येक कामाचं नियोजन अत्यंत सुबद्ध करून घेतलं जात आहे. तलाव ओढा गाळमुक्त करून पावसाचं पाणी गावातच मुरलं पाहिजे व दुष्काळी गाव ही ओळख पुसली गेली पाहिजे. त्याचबरोबर गावात रोज विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी येऊन श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करत आहेत. 2019 या वर्षासाठी आमच्या गावानं सुरडी या गावानं वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि ह्या गावाचा सहभाग बघता तुम्हाला तर दिसतच असेल की ह्या गावात रोज म्हणजे 8 एप्रिल ते 22 मे ह्या 45 दिवसामध्ये आमच्या सुरडी या गावानं भाग घेतलेला आहे आणि ह्या गावात सुरुवातीपासून सर्व लहान मुलांपासून मोठ्या वृद्धांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे आणि ह्या गावातील लोकसंख्या श्रमदानाशी म्हटलं तर रोज 1,000, 1,200 ते 1,300 पर्यंत श्रमदान केलं जातं आणि यात कोणताही दुजाभाव केला जात नाही किंवा या लोकांना उठा आणि तुम्ही कामाला या असं देखील सांगितलं जात नाही. ते स्वतःहून या कामात सहभागी झालेले आहेत आणि एकदम म्हणजे कोणताही राजकीय पक्ष किंवा काय असा दुजाभाव केला जात नाही. स्वखुशीनं हे काम पाडलं जात आहे आणि मला खात्री आहे की हे काम बघून आमचे गाव 2019 वॉटर कप जिंकणार आणि निश्चितपणानं ह्या गावाचा सहभाग आहे आणि तो सहभाग आनंदाने आणि उत्स्फूर्तपणाने माझं गाव हे काय पाहता माझं गाव पूर्णतः दुष्काळमुक्त होऊन पाणीदार होणार आहे आणि हे आपण वॉटर कप जिंकल्यानंतर तुम्हाला ते पूर्णतः लक्षातच येणार आहे. सुरडी गावातील युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे.